लॉकडाऊनचा आज 23वा दिवस आहे आणि वाशिम शहरामध्ये खरोखर नागरिकांनी स्टे ॲट होम ही संकल्पना यशस्वीरित्या राबवलेली आहे आणि खरोखर स्वतःला निर्जंतुक जर तुम्हाला करायचं असेल तर एक सॅनिटायझर गेटचं निर्माण आज वाशिम नगर परिषदेच्या वतीने शहरातील जो काही हा मुख्य चौक आहे पाटणी चौक यामध्ये केलेला आहे, जेणेकरून जे काही येणारे इथं ग्राहक असतात, अनेक मेडिकलसाठी येत असतात, इतरही सामान खरेदीसाठी येत असतात, त्यांनी स्वतःला असं निर्जंतुक करण्यासाठी नगर परिषद वाशिमच्या वतीनं आज इथं हे सॅनिटायझर गेट निर्माण केलेलं आहे. पाहू शकता आपण अनेक नागरिक मेडिकलची खरेदी करण्यासाठी येत आहेत, परंतु ते स्वतःला सॅनिटाईज करून घेत आहेत. जे आपल्या अंगावर जे काय ते दिवसभराचे काय ते विषाणू वगैरे जे असतात ते एकदम नाहीसे होऊन जातात. त्या नगरपालिकेने हा चांगला उपक्रम इथं या वाशिम शहरामध्ये राबवलेला आहे. त्यांचं वाशिम शहर वाशियांच्या वतीने नगरपालिकेचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या वतीनेसुद्धा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. या सॅनिटायझर गेटचा सर्वसामान्यांनाही लाभ घेता येणार आहे. तुम्ही जर पाटणी चौकात चक्कर मारत असाल तर चक्कर मारायची नाही आहे, कारण घराबाहेर निघायचं नाही आहे, पण जर तुम्ही काही खरेदीनिमित्त इथे येत असाल तर नक्की या सॅनिटायझर गेटमधून स्वतःला तुम्ही एक स्प्रे करू शकता आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो, म्हणून ही प्रिव्हेंशन ही खबरदारी आपण घेतलीच पाहिजे, जेणेकरून आपणही सुरक्षित राहाल, आपलं कुटुंब, आपलं राष्ट्र, आपला देश सुरक्षित राहील. तर स्वतःची काळजी घ्या, घराच्या बाहेर निघू नका. जसे 23 दिवसापर्यंत आपण स्वतःला लॉकडाऊन केलं होतं तसंच आपल्याला अजून काही दिवस करायचं आहे, जेणेकरून या कोरोनाची साखळी आपल्याला तोडता येईल. व्हिडिओ जर्नालिस्ट विकी डोंगरेसह वत्सगुल मलावीसाठी रामधनगर वाशिम.